चक्रानंतर ज्या देशाच्या विकासासाठी जी संस्था तयार झाली होती त्या संस्थांमधील या सर्व आपल्या देशाच्या हितासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी ही सर्व संस्था होती आणि आज याच्या माध्यमातून आमचे हजारोनी लाखो तरुण बेरोजगार तरुण उत्पन्नाचं साधन होतं त्यांचं त्यांच्या त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न होता रोजीरोटी त्यांची त्या ठिकाणी भागत होती त्याचबरोबर सोयीची साधनं आपल्याला होती पण आज यातील एक एक साधनं या सरकारने खासगी कंपन्यांमध्ये रूपांतरित केलेले आहेत खासगी कंपन्याला विकलेले आहेत ज्या वेळेस आपल्या घरामध्ये दारिद्र्य लागतो दारिद्र्य आल्यानंतर जो दरिद्र माणूस असतो तो दरिद्र माणूस आपल्या घरातील एक एक वस्तू विकून आपली उपजीविका करत असतो तसं आपल्या देशाचे प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या देशाचे सार्वजनिक हिताचे संस्था एक एक संस्था विकून आपला एक प्रकारचं जो हाऊस आहे परदेशामध्ये फिरण्याची दिवसातून चार चार पाच पाच वेळा कपडे बदलण्याची मागडे सूट परिधान करण्याची जी काही त्यांची हाऊस आहे ही हाऊस पागण्यासाठी त्यांनी आमचे हे सर्व संस्थान आज विकलेले आज आमचा एखादा गरीब विद्यार्थी जर एखाद्या गावातून दुसऱ्या गावासाठी रोजगाराला जाणार असेल तर भविष्यात त्याला या सर्व संसाधनांपासून तो वंचित राहणार आहे कारण रेल्वे ही एखाद्या वेळेस आता खासगीकरणाच्या टप्प्यामध्ये खासगीकरण झालेलं आहे त्या रेल्वेच्या माध्यमातून आमचे बांधव वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत होते पोटापाण्यासाठी नोकरीसाठी कालांतराने जेव्हा या संसाधन खासगी व्यक्तीकडे जातील तेव्हा अव्वाच्या सव्वाचे आकारणे असेल आज आपण पाहिलं की आपल्या देशामध्ये पेट्रोलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेले आहेत पण आज आपल्या भारतामध्ये आज देखील आपल्याला 80 वर पेट्रोलचा भाव आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर बीएसएनएल भारतातली सर्वात मोठी ही नेटवर्किंगची कंपनी होती पण ती आज इतिहास जमा झालेली आहे वेगवेगळ्या खासगी तत्वावर चालणाऱ्या नेटच्या किंवा या दूरसंचारच्या योजना आज बाजारामध्ये आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण याचे जो आपला भारताचा संशोधनामधला सर्वात मोठी संस्था होती मागील अनेक वर्षापासून आपण अवकाशामध्ये त्याचं एक प्रकारचं संशोधन केलेलं होतं ती देखील आज मोडकळीस आलेली आहे आणि मोडकळीस आणून त्याने तिची विक्री केलेली आहे त्याच्याबरोबर आज आपण एअर इंडिया वेगवेगळ्या देशामध्ये परदेशातून आपले युवक शिक्षणासाठी जात होते ती एअर इंडिया देखील आज या खासगी कंपनीला त्यांनी विकलेली आहे त्याचबरोबर आपल्या भारताचा एक इंच भी जमीन किसी को नाही देणे दुंगा अशी वंदना करणाऱ्या आपल्या प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या गृहमंत्र्यांनी जवळपास 38,000 चौरस किलोमीटरचा भूभाग हा तसाच पाहिजे आपल्या नाकर्तेपणामुळे चीनने बळकावलेला आहे आज आपला देश आर्थिक संकटात पूर्णपणे अडकलेला आहे देशाची जी संसाधन आहे ती संसाधन विकली जाते म्हणजे आपण आपली जी संसाधन आहे ती वाढवायला पाहिजे निदान ती टिकवायला तरी पाहिजे पण आजच्या या सरकारने ती सर्व संसाधन कवडीमोल किमतीमध्ये विकत आहे आणि भविष्यामध्ये आमची जी काही पिढी येणार आहे ही पिढी पूर्णपणे बेरोजगार राहणार आहे कारण ज्या काही नोकरीच्या संधी या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये होत्या आमच्या सरकारच्या हे सर्व आज संपत आलेले आहेत त्यामुळे भविष्यातील पिढी आम्हाला माफ करणार नाही म्हणून आम्ही आज जे काही आमचे संसाधन जे काही आमच्यापासून आज हिरावून घेतलेले आहेत त्या हिरावून घेतलेल्या सर्व संसाधनाला आम्ही आज पितृ पंढरवड्यामध्ये जो पितृ अमोषा आहे सर्व पितृ अमोषा त्या सर्व पितृ अमोषाला आम्ही त्यांची या ठिकाणी खरं तर जड अंतकरणाने आम्ही त्यांना आज त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत कारण ही सर्व संसाधनं आमच्या नागरिक पंतप्रधानमंत्र्यामुळे ही सर्व इतिहास जमा झालेले आहे आज समविचार सभेच्या वतीने आम्ही या प्रधानमंत्र्यांचं तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो आता तरी त्याला कुठेतरी सुबुद्धी येऊ आपल्या देशाचे जे संसाधन आहेत ही सर्व संसाधनं राहू आपल्या आपल्याच ठिकाणी राहू देत